याचा परीक्षेच्या संदर्भाने विचार करता कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील त्याचा आपण विचार करणार आहोत. चला तर मग क्वेश्चन वन. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ डज नॉट. डज नॉट याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विचारलाय. ऑप्शन वन DOES apostrophe T. सेकंड ऑप्शन DON apostrophe T. डोंट. थर्ड DOESN apostrophe T. डझंट. अँड फोर्थ DOES apostrophe NT. चारही पर्याय पाहिले तर थर्ड नंबरचा डझंट हा करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन टू. विच इज इनकरेक्ट पेअर ऑफ द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. इनकरेक्ट पेअर विचारलाय. ऑप्शन वन इज नॉट इजंट. सेकंड डिड नॉट डिडंट. थर्ड हॅज नॉट हॅजंट. अँड फोर्थ शुड नॉट शांट. चारही पर्यायांचा विचार करता चार नंबरचा शुड नॉट शांट दिस इज द इनकरेक्ट पेअर. शुड नॉट चा शुडंट असा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो. क्वेश्चन थ्री. व्हेअर विल यू यूज द ऍपॉस्ट्रॉफी मार्क टू मेक द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द वर्ड वाय ओ यू आर ई. कोणत्या ठिकाणी ऍपॉस्ट्रॉफी मार्क द्यावी लागेल. ऑप्शन वन आफ्टर यू बिफोर ई. आफ्टर आर बिफोर यू. तर या ठिकाणी यू च्या नंतर आफ्टर यू च्या ठिकाणी ऍपॉस्ट्रॉफी मार्क द्यावा लागेल. ऑप्शन वन इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन फोर. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड. आय विल नॉट कम विथ यू. फेब्रुवारी 2017 च्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन वन डब्ल्यू आय डबल एन ऍपॉस्ट्रॉफी टी. सेकंड विल नॉट. थर्ड ओन. अँड फोर्थ डब्ल्यू आय डबल एन टी ऍपॉस्ट्रॉफी. चारही पर्यायांचा विचार करता विल नॉट याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ओंट असा होतो. क्वेश्चन फाईव्ह. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. ईशा डॅश डॅश इट फ्रुट्स. फेब्रुवारी 2020 च्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला हा प्रश्न आहे. फर्स्ट ऑप्शन DOESNT. सेकंड DOESN apostrophe T. थर्ड DOES apostrophe NT. अँड फोर्थ DOESNT apostrophe. चारही पर्यायांचा विचार करता सेकंड नंबरचा ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या संदर्भाने आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा या ठिकाणी विचार केला. कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतील ते देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. धन्यवाद.